अकोला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन टीम रवाना. लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये अकोला तसेच रिसोड मतदारसंघातील 18,90,814 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सदरची मतदान प्रक्रिया ही अकोला तसेच रिसोड येथील 2056 मतदान केंद्रावर पार पडणार असून सदरची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी अकोला जिल्ह्यातील 16,760 कर्मचारी अधिकारी नेमण्यात आले आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच नवीन सांस्कृतिक भवन या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदार साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सकाळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वतः सांस्कृतिक भवन या ठिकाणी भेट देत संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला आहे. तर आज सकाळी अकोला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन टीम रवाना झाली आहे. तर मतदान साहित्य घेऊन जाताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रत्येक टीमसोबत तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा देण्यात आलेला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट असल्याने उद्या दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी आपल्या जिल्ह्यातील 2056 मतदान केंद्र हे आपल्या लोकसभा मतदारसंघातील ज्याच्यामध्ये रिसोर्टचा देखील समावेश आहे या 2056 मतदान केंद्रांवरती सर्व पथके आज रवाना झालेली आहेत. यामध्ये 2056 मतदान केंद्रांवरती राखीव पथकं जर आपण ग्राह्य धरली तर जवळपास 2,286 पथकांचं आम्ही गठन केलेलं आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांची या पथकातील संख्या ही 11,544 आहे आणि या कर्मचाऱ्यांना आपली निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया सुलभपणे पार पडावी तसेच स्वतःही मतदान करता यावं यासाठी जवळपास 7,467 इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट EDC इश्यू केलेले आहे. ज्या ठिकाणी मतदान केंद्रावरती नियुक्ती लागेल तिथेच मतदान नोंदवतील. त्यांचं नाव जरी इतर मतदान केंद्रांवरती असलं तरी बॅलेट पेपरच्या बॅलेट युनिटच्या माध्यमातून EVM आणि 2,746 कर्मचारी हे अकोला लोकसभा मतदारसंघा व्यतिरिक्त आहेत म्हणजे बुलढाणा वर्धा ज्यांचा दुसऱ्या टप्प्यामध्येच मतदान आहे त्यांना आपण पोस्टल बॅलेट दिलेला आहे. तर त्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे. माध्यमातून 1-2 मतदारसंघांमध्ये जिथे राहिलेलं आहे त्या ठिकाणी काम निरंतर आणि झोनल अधिकारी जे आमचे काही मशीन्समध्ये बिघाड आला किंवा काही पोलिंग स्टेशनवर काही इश्यू झाला तर ते ॲड्रेस करण्यासाठी म्हणून आपण झोनल ऑफिसर यांना देखील व्हेकल्स देतो. या सगळ्या व्हेकल्स या GPS लावलेल्या आहेत. आमच्या जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षामध्ये यांचं GPS वरती डिस्प्ले मॉनिटरिंग आत्तापासून सुरू झालेलं आहे. आणि एक मतदान केंद्र हे यूथ मतदान केंद्र असेल शांततेत मतदान पार पाडण्याकरिता जवळपास आगीची भीती कशाला. अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात. कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता. अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी 3-5 सेकंदात फुटून 10x10 रूमची आग विझवतो. आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो. अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत. अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर 9422162696 आणि 8830046722. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.